काल मंत्रालयाच्या जवळच असणाऱ्या जे सावित्रीबाई फुले वसतिगृह आहे महिलांच्या करता, मी पण अनेक वर्ष मुंबईमध्ये गेले 30-32 वर्ष राहतोय, अनेक वर्ष त्या वसतिगृहामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मुली शिकणाऱ्या असतील किंवा नोकरी करणाऱ्या असतील ज्यांना राहण्याची जागा नाही आहे, सुरक्षित वाटत नाही आहे, अशा प्रकारच्या मुली तिथं येऊन राहतात आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचं त्या वसतिगृहाला नावलौकिक आहे। वास्तविक ह्या सगळ्या रोडवरून मरीन ड्राईव्हवरून आपण ज्यावेळेस गिरगाव चौपाटी तिकडून 3-32 राजभवनला किंवा CM साहेब किंवा बाकीचे मिनिस्टर राहतात तिकडच्या VVIP लोकांच्याकडे जातो त्यावेळेस हा रस्ता सतत रहदारीचा असा प्रकारचा रस्ता आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई कधी झोपत नाही, मुंबई सतत जागी असते अशा प्रकारे सातत्याने बोललं जातं आणि अशा ठिकाणी एका निष्पाप विदर्भातल्या मुलीवर अन्याय केला जातो। तिथं जी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये तिथला जो गार्ड होता त्या गार्डनीच हे कृत्य केलं, माणुसकीला काळीमा फासणारा अशा प्रकारचं ते कृत्य आहे आणि नंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केल्यानंतर माहिती अशी मिळाली की तो परराज्यातला होता, त्याच्यामुळे परराज्यात पण टीम पाठवण्याची तयारी यांनी केली। तेवढ्यात रेल्वे लाईनवर त्याची बॉडी तिथं सापडली, पोलीस तपास करतायत की बाबा हे त्याने एकट्याने कृत्य केलं आहे का त्याच्या जोडीला आणखीन कुणी होतं, कारण चौथ्या मजल्यावर ही मुलगी राहत होती आणि दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बाकीच्या सगळ्या मुली त्यांच्या रूम्स घेऊन राहत होत्या, ही मात्र एकाच रूममध्ये राहत होती अशी मला माहिती मिळालेली आहे आणि तिची एकटीचीच रूम चौथ्या मजल्यावर होती। खालच्या मुली तिला कधी म्हणाल्या देखील की तू एकटी वर राहण्याच्यापेक्षा खाली ये, पण ती म्हणाली नाही मी वरच ठीक आहे, आणि अशा प्रकारे तिला तिथं कदाचित सुरक्षित वाटलं असेल परंतु त्या ज्यांनी कुणी कृत्य केलं तो नराधमच म्हटला पाहिजे, त्या नराधमानी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तिच्यावर रेप केला का काय त्याच्याबद्दल पोस्टमॉर्टम केल्यानंतर आणि डॉक्टरचा रिपोर्ट आल्यानंतरच काय ते कळेल, परंतु मी आपल्या पुढं बोलणार होतो त्याच्या आधी माहिती घेतली तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अजून आमच्याकडे रिपोर्ट आला नाही। खरं तर सरकारला अतिशय शर्मेने मान खाली घालणारी अशा प्रकारची बाब आहे, घटना सातत्याने वाढत आहेत, सरकार त्याबद्दल कठोर भूमिका खंबीर भूमिका घेत नाही हे खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी या निमित्तानं सवाल विचारू इच्छितो की आपण सगळेजण जी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पहाटे पहाटे जर अशा प्रकारच्या घटना घडतात, मी म्हणतो मुंबई नाही देशा राज्याच्या कुठल्याच कानाकोपऱ्यामध्ये मुलींना मुलांना किंवा स्त्रियांना त्या सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं मात्र घडत नाही आणि ह्याला पोलीस जबाबदार आहेत, ह्याला सरकार जबाबदार आहे, सरकारने ह्यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही। वास्तविक त्याला गार्ड म्हणून कुणी ठेवलेला होता त्याची माहिती घेतलेली होती का, कारण सांगताना असं पण सांगतायत त्याचे वडील पूर्वी तिथं सर्व्हिसला होते आणि म्हणून त्याला तिथं सर्व्हिसला लावलं, अरे वडील सर्व्हिसला होते म्हणून त्याला सर्व्हिसला लावलं ह्याचं संपूर्ण चौकशी सखोल पद्धतीनं झाली पाहिजे आणि ह्याच्यातली काय वस्तुस्थिती आहे, किती जणांनी हे कृत्य केलेलं आहे, तिथल्या काही जण म्हणतात की दरवाज्यांच्या आतल्या ज्या कड्या आहेत ज्यावेळेस आपण दरवाजा आतमध्ये लावतो त्यावेळेस पण मला एका ऑफिसरनी सांगितलं की फार त्यात तकलादू आहेत, जरा दणका मारल्यानंतर उघडतील अशा प्रकारचे आहेत। जर अशा प्रकारे
मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मध्ये किंवा महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मध्ये सरकार निष्काळजी राहणार असेल तर सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। वास्तविक सरकारने हे झालेली घटना गृहीत धरून आपल्या राज्यामध्ये जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे सगळ्या सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आहेत का, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील तो ती व्यक्ती पाहायला मिळालेली आहे आणि नंतर ती बाहेर पडलेली आहे आणि त्यांनी हे कृत्य केल्यानंतर स्वतः जातो काय, तो आत्महत्या तिथे करतो काय, मग त्यांनी आत्महत्या केली का आणखीन कुणी जोडीला होतं त्यांनी त्याला तिथं रुळावर ढकललं आणि म्हणून तोही पुरावा त्यांनी नष्ट केला आणि मुलीलाही संपवलं, हे असे अनेक बाबी पुढे येतात, अनेक शंका ह्याला त्याच्यामधनं जागा मिळते। मी विरोधी पक्षनेता म्हणून संबंधित ज्यांच्याकडे तपास आहे त्यांनाही सांगितलं की बाबा ताबडतोब तुम्ही ह्याच्यामध्ये खोलवर जाऊन धागे दोरे कुठपर्यंत पोचत आहेत आणि कोण ह्यामध्ये जबाबदार आहे ह्या सगळ्याचा छडा लावला पाहिजे आणि ह्या घटना थांबायला तयार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।